नमस्कार, मी नंदिनी चौधरी. आज आपण आंबा पुदिना चटणी करूया. खूप छान होतं, करून पहा. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. पुदिना मिठाच्या पाण्यात एक अर्धा तास घालून ठेवा आणि स्वच्छ धुवून घ्या. कच्चा आंबा किसून घ्या. मिरच्या 3 ते 4 टेस्टनुसार घ्या. आलं तुकडा, साखर टेस्टनुसार, मीठ, काळं मीठ. हे मिक्सरला फिरवूया. आंबा सालीसकट किसून घ्या. साल काढून टाकू नका, छान लागतं चटणी. पुदिना किसलेला आंबा, आलं छोटासा तुकडा, मीठ, मिरची. मिरची तुमच्या टेस्टनुसार टाका. हाफ टेबल स्पून साखर, मोठं मीठ, थोडंसं काळं मीठ. आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया. हे आपली आता चटणी तयार झाली. आता आपण त्याला फोडणी करूया. 1 टीस्पून तेल, थोडंसं तेल घालू. 1 मोहरी, 1 तीळ, 1 तीळ भरपूर घाला. 1 अख्खे जिरे, मिरची, कढीपत्ता, थोडंसं हिंग पावडर. मोहरी छान आहे, छान तडतडू द्या. जिरे वगैरे तेलात असं छान भाजू द्या, म्हणजे छान टेस्ट येते. फोडणीचा वास छान आला आणि तडतडला. बघा, तीळ वगैरे छान भाजले. गॅस बंद केले. फोडणी टाकली. खूप छान होतं, करून पहा. हे आपली आंबा पुदिन्याची चटणी तयार झाली.